शहापूरचा अशोका धबधबा आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय. मागील काही दिवसांपासून धबधबा परिसरात सुशोभीकरण आणि कामं सुरू होती, त्यामुळे हा धबधबा बंद करण्यात आला होता. आता धबधबा पुन्हा खुला करण्यात आलाय. उत्तर प्रदेशातील बाराबंकीमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय. गेल्या 2 दिवसांपासून पाऊस मुसळधार सुरू आहे, त्यामुळे या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. वाहतूक सेवा कोलमडली असून रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. नागरिकांनी घरात राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. भूस्खलनानं अनेक रस्ते बंद झाले. बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. अनेक पर्यटक त्यात अडकले. अयोध्येत मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम जवळपास पूर्ण झालंय. अयोध्या विमानतळावरून या वर्षाच्या अखेरीस विमानसेवा सुरू होईल असा अंदाज आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, मुंबई, बंगळूर आणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू होणार आहे. लवकरच बोटमधून बसून जंगलाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीतून जंगल सफारी करणं शक्य होईल. भारतातील पहिली बोट जंगल सफारी लवकरच नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात सुरू होतीये. वन्यप्राणी दर्शन, जलचर आणि पक्षी निरीक्षणाबरोबरच निसर्गाचं भरभरून देणं लाभलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग सौंदर्याचा आनंद पर्यटकांना लुटता येणार आहे. संभाजीनगरला पाणी पुरवठा करणारी नवी योजना महापालिकेच्या आर्थिक अक्षमतेमुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठा योजनेसाठी महापालिकेकडे द्यायला पैसेच नाही आहेत. 850 कोटींची ही रक्कम राज्य शासनानं भरावी यासाठी 3 वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र आता 16 सप्टेंबरच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पैशांची मागणी करण्यात येणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे